स्त्री भ्रूण हत्या ही भारताच्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे। या दुष्कृत्याला आळा घालण्यासाठी प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान परीक्षण विरोधी कायदा अस्तित्वात आला आहे। या कायद्याअंतर्गत गर्भधारणापूर्व गर्भलिंग निवडीसाठी अल्ट्रासाऊंड मशीन किंवा इतर उपकरणांचा वापर सक्तपणे प्रतिबंधित केला गेला आहे। गर्भलिंग निदान चिकित्सेची कुठल्याही माध्यमातून जाहिरात करणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे। गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टर अथवा कोणत्याही व्यक्तीस PCPNDT ऍक्ट 1994 अंतर्गत ₹50,000 जास्त दंड आणि 3 वर्षांपेक्षा जास्त सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते। तसेच त्या डॉक्टरचे नाव मेडिकल कौन्सिलच्या नोंदणी रजिस्टरमधून काढून टाकण्यात येते। गर्भवती महिलेला किंवा तिच्या नातेवाईकांना किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला तिच्या गर्भाचे लिंग थेट लिखित किंवा सांकेतिक भाषा अथवा खुणांच्या आधारे कळवणे हा या कायद्याखाली दंडनीय अपराध ठरवण्यात आला आहे। गर्भवती स्त्रीला जबरदस्तीने गर्भलिंग निदान चाचणी करून घेण्यास भाग पाडणारे नातेवाईक किंवा अन्य व्यक्ती यांनाही या कायद्यान्वये 3 वर्षांचा तुरुंगवास तसेच ₹50,000 दंड होतो। या कायद्याखालील सर्व गुन्हे हे दखलपात्र अजामीनपात्र आहेत, तसेच ते सामोपचाराने मिटवता येणार नाहीत। एक जबाबदार व जागरूक नागरिक म्हणून आपण या पापकृत्याला प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो। आपणास कुठेही गर्भलिंग निदान होत असल्याचे आढळल्यास आपण जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, सिव्हिल सर्जन, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता, किंवा आपण आपली तक्रार www.mahaonline.gov.in तसेच www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळांवरही ऑनलाईन नोंदवू शकता।